वणीवारुळा अकोट व तेलारा तालुक्यातील नद्या व नाल्यातील अवैधरित्या व परवानगीपेक्षा जास्त उत्खनन करून काळी व पिवळी माती वणीवारुळा वा रस्त्यावर टाकण्यात येते आहे त्याचप्रमाणे कंपनी व ठेकेदारांनी चक्क अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून ते ट्रॅक्टर धारकांना विकत आहेत मात्र या गंभीर बाबीकडे आकोट व तेलारा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी हेतू पुरस्कार दुर्लक्ष या बाबतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे अकोट तालुका अध्यक्ष यांनी तक्रार सुद्धा दाखल केल्यात व मुडगाव येथील तलाठी आर डब्ल्यू वानखेडे यांनी देखील चार ते पाच पंचनामे करून अकोट तहसील कार्यालयात सादर केलेत परंतु अकोट व तेलारा तहसीलदार यांनी या बाबींकडे दुर्लक्ष केले जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी परवानगी दिली आहे व नियमापेक्षा जास्त उत्खनन सुरू असेल तर तक्रार करा त्यानंतर चौकशी करू निलेश मडके तहसीलदार अकोट वनी वारुळा तेलारा रस्त्यावरील ठेकेदाराने ट्रॅक्टर धारकांना अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून विक्री केली जाते तेव्हा अशा ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा सागर वडतकर रिपाई आंबेडकर पक्ष अकोट तालुका मीडिया प्रतिनिधी राजकुमार वानखेडे धनराज सबका झुमो न्यूज अकोट